असं जी आम्ही तुमचे फार आभारी आहोत प्राईम मिनिस्टर सर अलाव मी टू स्पीक इन मराठी बिकॉज आय विल नॉट बी एबल टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड विदाउट स्पीकिंग इन माय मदर टंग आज अत्यंत मनापासून आनंद होतोय मी तर असं म्हणेन की मागच्या जन्मीचं पुण्य हे आज माझ्या कामी येत आहे है की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या उद्घाटनाकरता पाच हजार किलोमीटर दूर मॉरिशसमध्ये या ठिकाणी तुम्ही निमंत्रित केलं आणि मी मराठी मंडळीचं मॉरिशस मराठी मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो ज्या प्रकारे मराठी संस्कृतीला तुम्ही जपलाय आज या ठिकाणी जी सादरीकरण झाली ती सगळी सादरीकरण मला असं वाटत होतं की आपण महाराष्ट्रात आहोत इट वॉज ॲबसुल्युटली ऑथेंटिक आणि हे जे काही तुम्ही जपलंय खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्याला महाराष्ट्र धर्म शिकवला तो काळ कसा होता सगळीकडे अंधकार होता अनेक मोठे मोठे राजे आणि राजवाडे हे देखील मंडलिक म्हणून काम करत होते अत्याचारांनी परिसीमा गाठली होती सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अंधकाराशिवाय काहीच नव्हतं पिढ्या निघून जात होत्या आम्ही कधीच यातनं बाहेर येऊ शकणार नाही ही मानसिकता होती आणि अशा या परिस्थितीमध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांसारखा एक अतिशय तेजस्वी बालक जन्माला घातला आणि चौदाव्या वर्षी हा बालक शपथ घेतो देव देश आणि करता या ठिकाणी मी लढेन आणि स्वराज्याची प्राप्ती करेन ही जी भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी खरं म्हणजे आपण त्यांना युगपुरुष का म्हणतो त्यांच्याजवळ सैन्य नव्हतं त्यांच्याकडे मोठे सैनिक नव्हते समोर मोगल होते मोगलांकडे मोठं सैन्य होतं अनेक देशांचे त्या ठिकाणी सरदार होते त्यांना मोठं वेतन मिळत होत पैसा होता पण महाराजांनी बारा मावळ्यातल्या अठरा पगड जातींना जमा केलं ज्यांच्याकडे चेहरा नव्हता अशा लोकांना जमा केलं जे सहा महिने शेती करायचे आणि शेतीवर जगायचे अशा लोकांना जमा केलं शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार यांना जमा करून आणि त्यांच्यामधलं पौरुष जागृत करण्याचं काम त्यांच्यामध्ये विजय वृत्ती जागृत करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि मग त्याच सामान्य दिसणाऱ्या मावळ्यांनी असामान्य काम करून मोगलांना पराजित करून महाराष्ट्र धर्माची स्थापना केली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हिंदू पदपादशाईची स्थापना केली आणि छत्रपती शिवरायांनंतर हेच हिंदवी साम्राज्य संपूर्ण देशामध्ये पसरलेलं आपण बघितलं